काय ते बोसकीचा मावरा, काय ते जिताडे, काय ते करपली, काय ते खाऊ सगळा, ओके मध्ये एकदम सगळा। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि मी तुमचं विनायक सोडेकर तुमच्यासाठी घेऊन आलो होते म्हणजे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ। आणि मित्रांनो, आज आलो होते म्हणजे मी चोरडा या गावामध्ये, आणि आपल्यासोबत आहे तो म्हणजे जितेश। आणि जितेशचा बारका भाऊ, तुझं नाव काय? जिग्नेश। जिग्नेश म्हणजे आम कलाकारी आहे, माहीत असेल ज्यांना माहीत आहे त्यांना। आणि जितेश, आज आपल्याला कोणत्या प्रकारची मासेमारी बघायला भेटणार आहे, म्हणजे आपण कोणत्या पद्धतीने मासे पकडणार ते सांग जरा आपल्या व्ह्युअर्सना। आपण आता ज्या बोक्षाला होतो, बोक्षीमध्ये काय काय पडतं ते आपण बघणार आहोत। तर बोक्षीला कुठल्याही प्रकारची मच्छी असते, चिंबोरा, कोलबी, करपारी, शेख वगैरे सर्व आपल्याला आता बघायला भेटणार आहे। जिताडे। आणि ही जी बोक्षी आहे ती तुम्ही कधी लावलीत? सकाळी लावली, वाजता लावली। आणि आता वाजलेत ते म्हणजे 4:30-5:15 वाजायला आलेत, तर 2 ते 2:30 झालेत। आणि आता एकदाच पालवायची की याच्यानंतर परत पालवायची? त्याच्यानंतर अजून 2-3 वेळा पालवायची, नंतर मग काढायची रात्री। ओके, मग काल काय मावरा भेटला? काल चिंबोरी होती, आलोट चिंबोरी होती, आणि चिंबोरी नांगतव झालेली, परत भरपूर बरा। तर चला मित्रांनो, आता डायरेक्ट आपण जिकडे बोसक्या लावलात ना आपल्या उघडीवर, तिथेच जाऊन भेटू। आणि आजूबाजूचा परिसर बघा, सगळा खाजणी आहे देखा। आणि पावसाचे प्रमाण आता जरा कमी झालं, नाही ते आज सांगितलेला तुफान सांगितलेला पण काय त्यावर आयला ना आयलेलो ते। चला मित्रांनो, आता डायरेक्ट आपण उघडीवर गेल्यावर भेटू। आणि मित्रांनो, आता आलो इथे म्हणजे उघडीवर। ही बघा उघडी आहे, या साईडला लावली ते म्हणजे बोक्सी। आणि त्याच्या अगोदर दाखवतो तो म्हणजे आपला एक सबस्क्रायबर भेटला बाबू, नाव काय तुझा? ऋषभ। ऋषभ, धन्यवाद आपला सबस्क्राईब केलाय चॅनल। आणि कसे वाटतं व्हिडिओ? मस्त। कोरलेला आयलोस का नाही? कवा आयलेलो, कवा आयलेलोस, कवा आयलेलोस सांग। ये घर आयलोस काय तुला? मस्त आहे की मावरा बिवरा देत आहे तलून। आता काय भेटेल आपल्या बुक्सीला मावरा तुला माहित आहे? खरबे, कोलबी, चिंबोरा। चिंबोरा धरतेस का नाही? मग तू धरतेस? नाही एक दिवस आयलोस तू गारण ना, खलाटीन जातो ना तू इथं चालणार, मला घेऊन जाशील एक दिवस? जाओ। चालेल चालेल। तर मित्रांनो, तुम्हाला आता उघडी दाखवतो इकडे। आता आपण मित्राला विचारू, हे पाणी आहे ते कणशी येते नक्की? पाणी आता जो आहे पावसाचा पाणी, हा पाणी डोंगरावर येतो, कधी पाणी आपला समुद्राचा पाणी कसं ब्रिजवर येतो या साईडला, तो पाणी आपल्या साईडला येतो। बोक्षी उचलायला आपल्याला किती टाइम लागेल? अजून पाणी वाटायला पाहिजे, पाणी वाटायला नाही। आता आपण काय तिकडे दोरी आहे, ती दोरी आणायची, बोक्षी वाढायची, शेप काढायची, शेप न्यायची, पाग आहे आपल्याकडे, पाणी हे करायचं, परत मग शेप पालवायची, परत यायचा, परत घेऊन जायचा अर्धा एक तासाने। चालेल चालेल, धन्यवाद। आणि हे देखा मित्रांनो, पाणी देखा किती प्रेशरने जाते। आणि हे देखा बोक्षी लावते, नाही बोक्षीतला भेटेल। आणि या बाजूला येते का, दोन साईडला दोन रस्ते बांधले। आणि आता जरा पाणी कमी जायला नाही का, आता हे रस्ते सोडायचे आणि खेचायचे, नंतर बोक्षी वर घेतल्यानंतर आपल्याला समजेल की बोक्षीमध्ये काय मच्छी भेटली आपल्या। आणि या बाजूला बारकाच घर केलंय, म्हणजे असा पाऊस दिवस आयलो नाही ते यातला लपायचा। चला मित्रांनो, आता आपली बोक्षी आहे ना ती उचलण्याचं काम लवकरच आपण चालू करू। आता तुम्हाला दाखवतो की बोक्षी कशी उचलली जाते। आणि जिग्नेश खाली उतर, आणि जिग्नेश खाली उतरलाय होते का? ए सावकाश सावकाश, मस्ती नको करू। आणि जिग्नेश आता तुम्हाला दोरी खेचताना दिसते का? दोन साईडची दोन दोरे खेचायचे असे। चिंबोरी येते बारकी बारकी। आणि या बोक्षीमध्ये मच्छी सोबत ना आपल्याला घाण पण बघायला लागेल, कारण की पाण्याच्या प्रेशर बरोबर ना मच्छी सोबत घाण पण येते। एक आटो लागेल रे। हे देखा एक बोक्षी वरली वरती, आता दुसरी बोक्षी आहे तिकडून वरतील। खाटा नव्हता
वलगणीचे शिंगा लेते वलगणीचे रास भेटत असते एक दोन तीन एक आज मित्रांनो आज काही जास्त कचरा नाहीये घाबरू नका जिताडा आलेला आहे तो सागरला जाणार नाही करपाल येतील कोलवी आहे शिंगाले येतील चिंबोरे तर चिंबोरे येतील गेले 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 नव्हते पण आहे थांबे घरी गेला असाच असाच घराणी शिवरी डायरेक्ट नंतर घरा शाप कर आज तर घाण ना काल किती घाण होती आज जास्ती मावळ आहे घाण कमी आहे हे चिंबोऱ्या पकडल्या लावतात मुरुड आहे पकड रे झेड हे देखा आता ही दुसरी बोक्षी आहे नी तिकून आपण वरती घेऊ देखू याला काय भेटते आणि मला तर वाटत या बोक्षीतला काय भेटते या बोक्षीतून मच्छी पॉवरफुल दिसते बाहेरून घाण कमी भेटली आज हो काल जाम घाण होते रे घाण कशी आज कोलबी जास्त ना कोण का कोलबी कमी होती आज चिंबोरी कमी आहे कोलबी जास्त आहे जाणार नाही तो महाग आहेत ते पकडणार गेला तरी ह्या साईडला गेला तरी पक्षी जाणार आहे चोरड्याचा वाघ तुझं नाव काय ऋषभ आडनाव सांग या बक्षीत दिखून काय काय मावरा तिताडा दिसलेला आहे मला फायनली चिंबोरा पण आलाय मोठा चिंबोरा पोचा याच पोचाचे आपण आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तोच पोचा भेटतो उघडीला आलेला आहे चिताडा बारका आहे आणि तो चिताडा फायनली आता घरी काल जाणार आहे बारका चिताडा आलाय शिंगाजी बघ आणि चिंबोरी पण मस्त मोठी मोठी आहे तुम्ही तिकडे आणि आज काय ते रास आहे रास चिंबोऱ्यांची आज नाही काल रास होती ना दादा आज मोठी आली पण कमी आली आज मोठी आली काय बारीक बारीक मीडियम चला चला चल उठ रे चला आता खांद्यावर मारू असा आणि डायरेक्ट नेऊ ते म्हणजे घरा शाप करायला पॉवरफुल पोलीस छत्री घे रे आपले चोरडे का जुगाड चोरडे का जुगाड काय तो चोरडे आणि मित्रांनो आलो आपण 10 ते 15 मिनिटात मस्तपैकी बोक्षी आपण खेचली आणि आता भेटलेली मच्छी आहे ना ती दोघांची भावासांची मस्तपैकी खांद्यावर मारली आणि आता घरा जाऊन ही टिपेची आपण ते घरा गेल्यावर आपल्याला समजेल नक्की काय काय मावरा किती किती प्रमाणात आहे म्हणजे किती चिंबोर येतील किती बारके जिताडे करपाली पोचे काय काय असेल ते तुम्हाला दाखवत आहे सगळा आणि आता मित्रांनो डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटू आपण कारण की आता पाऊस पण येईल आणि आपल्याला चालत जायचं आहे चला डायरेक्ट घरा गेल्यावर भेटू का मित्रांनो जाम मावरा भेटलाय खांद्यावर मारून नेताने मावरा आणि बारकी बारकी पोरा पण आता सगळी सोबत येतील आपली मदत करायला टिप्याला मावरा तर चला आता घरी आणली डायरेक्ट सगळी मच्छी आणि आता ही लादीवर ओतणार आहोत देखू मग काय काय आहे याच्यातला सगळं आपण निवडून निवडून काढू टाकून येते का चिंबोरी कशी पलतान देणार आता सुरुवात अशी चिंबोरी पळायला लागली का सुपानी भरतात आणि असं टक टपत टाकली जिताडाला जिताडाला ए मगाचा डायलॉग मग बाबू ती काय काय ती चिंबोरी बी काय ती चिंबोरी लाल बाव बारकी बारकी पलत बारकी
आणि मित्रांनो जी आता सगळी बोक्षीची मच्छी आणली ना ती आपण लादीवर ओतली आणि तुम्ही मजा बघितलीच असेल चिमोरी बिमोरी कशी पकडली आपण. आता सगळी जी मच्छी आहे ना ते आता आपण एक 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 टिपणार आहोत आणि त्याच्यानंतर ती वेगवेगळी ठेवणार आहोत. आता ते टिपून झाल्यानंतर तुम्हाला आता ते टिपून झाल्यानंतर दाखवतो की कोणती कोणती मच्छी आपल्याला भेटलेली आज. तर मित्रांनो मच्छी आहे ना ती निवडण्याचं काम चालू आहे. आता म्हणजे प्रत्येक टोपलीमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची मच्छी टाकली जाते. त्या याच्यात निवते आणि खरबे टाकतात आणि याच्यात कोलबी आहे सफेद कोलबी आणि त्या डिसामध्ये सगळा मोठा मोठा मावरा टाकला जातो म्हणजे पोचे जिताडे करपाली. आता हे निवडून घेऊ सगळं आपण आणि हा बघू शकता चिंबोरी खरबा. आणि मित्रांनो आता आपल्याला काय काय मच्छी लागली ना ती तुम्हाला दाखवते. बघा या बाजूला इथे म्हणजे कोलबी आहे बघा. या बाजूला इथे म्हणजे खरब्या आणि निवटे निवटे आणि खरबे येतील या बाजूला टब्बर आणि या बाजूला करपाल येतील. तर मित्रांनो आपली सगळी मच्छी आहे ना ती आपण निवडलेली आहे आणि आपल्याला काय काय मच्छी भेटली आज. खरब्या करपारी शिंगाली परत मग निवटी आणि जिताडे भेटलेले आहेत. चिंबोरी पण चिंबोरी पण. आता आपण काय करणार आहोत परत परत जायचंय. 15-20 मिनिटं तिकडे थांबायचंय. परत मागाची स्टेप करायची तेवढंच काम करायचं. आता परत ती उचलायची इकडे आणायची निवडायची वेगवेगळी करायची मग विकायला नेणार ते लोक. तसं करायचं खाणार नाही खायची सर रात्री खायची. तर चला मित्रांनो परत आपण उघडीवर जाऊ आणि जे आधी प्रोसेस केले ना म्हणजे अगोदर तुम्हाला मी बोक्षी लावताना दाखवणी तर आता आपल्याला बोक्षी लावताना पण लावायची नाही. आता लावलेली जाते लावलेली जाते आता ऑलरेडी. तू उद्या वगैरे आलास तर मग तुला लावायची वगैरे भेटेल. तू लवकर आलास दोन्ही कोस तुला लावायची वगैरे. आता आपण डबल ट्रिप मारायला चाललोय. बघूया आता आपल्याला दुसऱ्या ट्रिपला काय काय मावरा भेटते. चला तर चला मित्रांनो एकदा आपण बोक्षी उचलली आणि आता आपण परत आलोय ते म्हणजे बोक्षी जवळ. तर चला थोडा वेळ थांबू आणि त्याच्यानंतर आपण बोक्षी उचलू इकडे आल्यावर. चला आणि मित्रांनो मगाशी आपला एक सबस्क्रायबर भेटला होता आणि हा जिज्ञेस तुम्हाला माहितीच आहे आणि अजून आपले 2 सबस्क्रायबर भेटले. यो खास सबस्क्रायबर बाबू तुझं नाव काय. स्मित आहे नाव. आणि व्हिडिओ देखतेस नाही सगळे बाबू ए टू झेड व्हिडिओ देखते. तुला सगळ्यात जास्त कोणची व्हिडिओ आवडली माझी. कुठली फिशिंग ची. मग तू जातेस का नाही मावरा धरायला खाजण्यात बिझनेस मनानिशीनी सोबत. ते मित्रांनो कमेंट करून जास्तीत जास्त कमेंट करून सांगा की तुम्हाला आपल्या या बारक्या पोरांसोबत मासेमारीची व्हिडिओ देखायला आवडेल का नाही. ते धन्यवाद सगळ्यांना परत एकदा तुला पण. तर चला मित्रांनो आता उघडीवर आलोय आपण. थोड्याच वेळात आता दुसरी बोक्षी आपण उचलू. तर मित्रांनो आता आपण आलो इथे म्हणजे डबल ट्रिप मारायला उघडीवर आणि उघडीवर आल्यानंतर आता आपण थांबलो इथे म्हणजे 1.5 तास झाले थांबलो. आता 6 वाजले असतील 6:30 म्हणजे पहिली आपण बोस्की उचलली ना ती उचलली ती म्हणजे 4 ते 4:30 उचलली ती घरी नेली मच्छी क्लीन केली त्याच्यानंतर आलो ते म्हणजे परत उघडीवर आणि आता बघा पाणी जरा कमी झालंय. तर आता 1/2 तास अजून थांबू म्हणजे कसा बहुतेक मच्छी आहे ना ते आपल्या बोक्षीमध्ये अडकेल. तर 1/2 तासानंतर आता डायरेक्ट आपण बोक्षी उचलतानाच भेटू. हे बघा पाण्याचं प्रेशर बघा म्हणजे पाण्याला आता ओटी लागली पाणी वटत चाललंय तरी सुद्धा भरपूर प्रेशरने पाणी वाहते एकदम. 1/2 तासानंतर आता आपण बोक्षी उचलणार आहोत आणि परत बघू आपल्याला 2 तासात किती मच्छी लागते ती. चला पोरांनो. तर मित्रांनो आता परत आपण 1.5 तास थांबलोय आणि त्याच्यानंतर आता आपल्या बोसक्या नीट आता बोसक्या वरू आपण. चला आता परत दिकू दुसऱ्या ट्रिपला आपल्याला काय मावरा भेटते आणि पोरा पण सगळी आपली आईल सबस्क्रायबर येतील सगळी पोरं आपली आणि खुश येतील एकदम मजा करतात. हे सावकाशवर आपण शिव पिशू. आणि मित्रांनो आता बारकी बारकी पोरातींनी ते बोक्षी वाऱ्याचं काम करतात नाही का त्यांच्यात वरेल का नाही दिको आता. आणि मित्रांनो आपली पहिली बोक्षी आहे ना ती वरती खेचून झालेली आहे. तर चला आता बघू पहिल्या बोक्षीला आपल्याला काय मासली लागली. जिताडायला बोलते बघू शकता.
चला बोस्कीचा लास्टचा तो नाही नी ते बांधलेलं रस्सी आणि याच्यातला जिताड आहे वाटते बघू शकता मित्रांनो. बोल 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 काय जिताडा मोठा आहे बारका आहे हातभर आहे बडभर आहे आणि आपला साहिल बघू शकता तर बोस्के पालवलेले आहे पोरा दे कधी द्यायला बोक्षीचा मावरा देखायला सुमन दाखी जाता काय मावरा आहे तर मित्रांनो आता दुसरी बोस्की लागायची पण सुरुवात झाली आहे. बघूया दुसऱ्या बोस्कीला आता काय मासली भेटते जिताडे भेटतात काय समजेल आपल्याला. चला दुसरी बोस्की वाढतात ती बघू आपण दुसऱ्या बोस्कीला काय भेटते. आणि हे देखा खवलत आहे मित्रांनो बघू शकता कशी जिवंत आहे चिमूर खात नको आणि मोठा चिमोरा भेटला आहे का याच्यात ती ढवल ढवल जराशी कोलब्याच्यात. दुसऱ्या ट्रिपला पण मस्तपैकी दोन बोस्क्यांना मस्तपैकी मासली भेटली म्हणजे करपाली आणि कोलब्या जास्त येतील आणि जिताडे कमी येतील आणि खऊल पण भेटलेत एक दोन मोठे मोठे. तर आता हे पण आपण लादीवर जाऊन वतू बघूया काय काय मासली भेटली याच्यामध्ये पण आणि मस्त मजा आली आजच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ कसा आवडला तो कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला आता परत पालवायला नाही निवडायला. तर चला मगाशी जसा खांदर मारून नेला तसा आता सगळा मावरा आहे ना ते खांदर मारून नेऊ आपण. चला तर चला मित्रांनो आपला बोस्कीचा सगळा मावरा आहे ना ते घेऊन चाललोय आणि सगळी चिल्लर पाटी आपल्या सोबत आली सगळ्यांचा धन्यवाद आईल्याबद्दल. हे मजा आली ना पर्यंत पब्लिक क्या बोलते पब्लिक बोस्कीचा मावरा काय ते काय ते बोस्कीचा मावरा काय ते जिताडे हे काय ते करपाली चांगला ओके मध्ये एकदम चांगला. तर चला मित्रांनो आता बोस्कीचा मावरा घेऊन आपण चालू होते म्हणजे परत त्या लादीवर जाया आपल्याला हे सगळं मावरा होत्याचं आहे. चला आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या युट्यूब चॅनलला आणि जे नवीन असतील ना त्यांना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या भावाचा पण युट्यूब चॅनल आहे लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देतो जाऊन एकदा बघा. व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा भावाला आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल अशी मी आशा करतो 100%. तर चला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय आणि तुम्हाला लास्टला दाखवतो की आजच्या म्हणजे शेवटच्या ट्रिप मधल्या शेवटच्या बोक्षीला काय काय मच्छी लागली आणि जेवण कसं बनवलं ते आपण ओटीवर वतणार आहोत आणि त्याच्यातनं निवडून कावणार आहोत. बोल बोल तर मित्रांनो आपल्या दुसऱ्या ट्रिपच्या बोक्षीमध्ये घाण बघा किती आली आणि या बाजूला आपल्याला काय काय मच्छी भेटली ती दाखवते. दुसऱ्या ट्रिपची ती देखा सतत कोलवी किती भेटले टबभर भेटले आणि या बाजूला सगळा मोठा बारीक मावरा आहे याच्यामध्ये करपाली येतील भुईट येतील जिताडे येतील खऊल आहे. हे देखा चला आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटलो.